आकाशवाणी मुंबई प्रसारित करत आहोत वाटेवरती काचाग या कळसूत्री निर्मित रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर लेखक डॉक्टर अनिल बांदिवडेकर संकल्पना आणि दिग्दर्शन मीना नाईक जा मनवा सुने किसको परवा पर्वा तेर सुने किसको पल्वा जा मनवा जा जा मनवा खर तर मी इथे आले आहे ती तुमच्याशी बोलायला खूप खूप बोलायचंय मला तुमच्याशी तुम्ही म्हणाल ही, ही मुलगी अजून सुरुवात का करत नाही पण मला कळतच नाही मी कुठून सुरुवात करू नाच ग नाच नाच ग आला आहे नाच नाच मोगरा आला घोगरा झाला परीच्या लग्नात फुलांना जाच नाच ग नाच नाच ग नाच ग नाच ग जाईल मी नाही बाई दुखते टाच नाच ग नाच गनाच चाफ्या भोवती नाचा ग नाचा ग पानावर चवाचा ग वाचा ग तुझा बोलाव चंद्राला तुझा बोलाव इंद्राला मला गबाई वाटते रास मी नाही बाई जाणार वाटे वाटेवरती काचा का ग का चा ग्या भोवती नाचा ग नाचा ग चाफ्या भोवती नाचा ग नाच ग नाच ग नाच बघा हिची ओळख करून द्यायची राहिलीच ही माझी धाकटी बहीण श्रेया राजा राणी आणि पर्यांची गाणी म्हणायला आम्हाला खूप आवडतात ए ताई ताई तुला आठवत हे गाणं आपल्याला बाबाने हो, तू तर बाबाकडे हट्टच धरून बसली होतीस मला परीच गाणं म्हणून दाखव म्हणून ताई बाबा आला की जाम मजा येते बाबा बरोबर खेळायचं बाबा बरोबर फिरायला जायचं बाबा बरोबर जेवायला जायचं छान छान सिनेमा बघायचा पण बाबाला नाटकं मात्र आवडत नाहीत कधी कधी तो आईला म्हणतो जास्त नाटकं करू नकोस आई कधी नाटकं करते का ताई किती दिवस झाले ग बाबा आलाच नाही ना अग पण फोनवर बोलतो की नाही तो तुझ्याशी माझ्याशी आईशी भरपूर वेळ अर्धा अर्धा तास त्याचं खूप प्रेम आहे आपल्यावर आणि आईवर सुद्धा प्रेम एकदा मी आईला विचारलं होतं आई प्रेम म्हणजे काय असतं ग तेव्हा त्याचं उत्तर मला काय मिळालं एक धपाटा ते मला तेव्हा आईचा इतका राग आला होता मयुरी परत तू आपल्यातच खेळत बसलीस चल आता बघू लवकर उशीर होतोय मला आज तरी दहा त्रेचाळीशी लोकल मला मिळायला पाहिजे आणि हो पोळीचा डबा तयार करून ठेवला आहे वर प्लॅस्टिकची पिशवी घे नाहीतर तेल गळेल डब्यातून आणि मग तुझं रडगाणं गाशील माझ्या वया खराब झाल्या पुस्तकं खराब झाली म्हणून अगं लक्षात आहे ग नीट श्रेया आटपलं की नाही तुझं हो आई चल बघू लवकर उशीर होतोय मला हे बघ श्रेयाला मी उषाताईंकडे सोडते जाताना दार नीट लावून घे संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरीच ये येऊ मी बाय Ha 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 दै 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 दै। ताई ताई तुझ्याकडे करल पेन्सिली आहेत का ग मला ना चित्र काढायचंय अग करल नाही कलर तेच ते कलर बरोबर करल पेन्सिली आहेत झालं तुमचं दात काढणं सुरू किती वेळा सांगितलं असं जोरात हसत जाऊ नका घाणेडा दिसत ए आई घानेरेडा म्हणजे काय ग आता तुला घाणेरणं म्हणजे काय हे पण समजावून सांगू अभ्यास कर गपचूप आज क्लास कितीला सुटला क्लास नाही ग ट्यूशन कळलं शानपणा पुरे झाला आणि काय ग माझं कपाट उघडलं होतंस तू मी कशाला उघडू तुझं कपाट कशाला म्हणजे तुला माझ्या साड्या नेसायची सवय आहे ना अग आई ते लहानपणी म्हणजे आता मोठी घोडीच झालीस की नाही आई तुझ्या साड्यांना ना नक्की श्रेयाने हात लावला असे शेवटी, म्हणजे बहिणीच्याच वळणावर गेली ती आई आता विचार, वळणावर म्हणजे काय प्रश्न 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 एक सारखे प्रश्न तुझ्या या प्रश्नाने ना माझा अगदी डोकं उठून जात एक परी, फूल फुला साडखी नेस्ते साडी

किर रात्री सुन्न राणी झर्रारा घुर्र पाणी वाडा गार भिंती धार त्याचे हस्तिदंती कोण आले कोण आले दार आपो आप खोले एका परीचा एक टोळा स्वप्ना बरोबर पळून गेला तेव्हापासून तिला बघ दिसू लागले उलटे जग दिसू लागले उलटे जग मयुरी अगं काय झालं श्रेया ही पिशवी ठेव बघू आतमध्ये होणे हे बघ हातपाय धुवून घे हा, मयुरी काय झालं ग रागवलीस का कुणावर की भांडण झालं शाळेत खेळताना पडलीस का क्लासला गेली होतीस अगं कुणी मारलं का चिडवलं का अगं बोल ना गप्पा का <laughs> लाज वाटते माझ्या पोटात खूप दुखतंय पण आईला ते खरच वाटत नाही हल्ली ट्युशनला जाण्याआधी मला असच होतं पोटात नुसतं ढवळून येतं मी मी आता बाबालाच फोन करते हॅलो बाबा हा मयुरी बोल बाबा मला तुला काहीतरी सांगायचंय म्हणजे मला माझ्या पोटात हे बघ मयुरी मी जरा कामात आहे मी तुला रात्री फोन करीन ओके बाय मयुरी बरं वाटत नाहीये का काका कुठे दुखतय नाही बरं वाटतय पण सारखी आठवण येते आठवण है। कुणाची माझ्या बाबाची <laughs> अगं वेडे तुझे बाबा इथे का असतात ते तर कुवेतला असतात हो पण काका लहान मुलांना त्यांचे बाबा नकोत का जवळ असायला हो अगं पण मी आहे ना रडू थांबलं का चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया हां म्हण वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात सर्व त्रिज्या समान असतात सर्व त्रिज्या समान असतात <laughs> <laughs> अभ्यास नेहमी मला एकटीला करावा लागतो आईला त्याच्यासाठी जराही वेळ नसतो सारखी ती श्रेयाच्या नाही तर श्रेया तिच्या मागे असते आई, आई गोष्ट सांग ना आई आई करते अभ्यास अभ्यास आई हो हो तुम्ही दोघी ना अक्षरशः माझा डोकं उठवता आता मी कोणाकोणाकडे लक्ष देऊ ग मयुरी तू मोठी आहेस ना आजचा दिवस तुझा तू अभ्यास कर बघू आई गोष्ट हम्म गोष्ट कुठली गोष्ट सांगायची बरं चांदोबाची एक होतं तळं त्याचं पाणी निळं एक होतं तळं त्याचं पाणी निळं तळ्या होती झाडं वर राहती माकडं रात्री सारी जमती पकडापकडी खेळती एकदा रात्री जमली तळ्यात पाहू लागली तळ्यात दिसला चांदोबा हरी बापरे हा कसा पडला चला चला, चला त्याला बाहेर काढू एकाची शेपटी दुसऱ्याच्या हातात दुसऱ्याची शेपटी तिसऱ्याच्या हातात तळ्यापर्यंत जाऊया पाण्यापर्यंत पोचूया बाहेर काढूया सगळीकडे शांत शांत झाली होती मध्यरात्र पकडणार आता चांदोबा काढणार आता चांदोबा इतक्यात आले वाघोबा वाघोबानं फोडली धपकन <Santhi> 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 कोसळली माकडांची साखळी तळ्याच पाणी गारज गार वाजली थंडी फार माकडं बसली कुडकुडत चांदो राहिला त्यांना हसत चांदो बरं हसत चांदो बारायला त्या ना हसत चिमण्या भारी चिव चू एक गेली उडून राहिल्या तीन तीन बाई चिमण्या भारी चिव चू एक गेली उडून राहिल्या दोन ए ताई ए ताई 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 ती ताई ताई उठ ना लवकर ताई मला ना तुला गम्मत सांगायची आहे ताई लवकर उठ ना ताई ताई अशी काय करतेस ताई उठ ना मयुरी उठ बघू आठ वाजले आई ताईने ना आत्ता डोळे उघडले होते आणि परत बंद केले ते बघ ते बघते बघ मयुरी झोपेत सोंग पुरे झाला उठ आता लवकर उशीर होतोय मला आई मला बरं वाटत नाहीये आजकाल तू वरचे दांड्या मारायला बघतेस उठ बघू लवकर मला खरंच बरं वाटत नाहीये ग काय झालंय ताप आलाय बघू कुठे काय झालंय ग सकाळी सकाळी माझा डोका उठवू नकोस हा श्रेया आटपलं की नाही तुझा माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही ताई काय झालं ग ताई जा तुझ्याशी सुद्धा करती तू सुद्धा सारख्या करतेस ताई माझ्याशी भांडू नकोस ना <laughs> भांडणार 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 जेव्हा मुलींचे करतात बारसे तेव्हा लावतात कपाळावर आरसे जेव्हा मुलींचे करतात बारसे तेव्हा लावतात कपाळावर आरसे या आरशांचा उपयोग खूप एकीमेकींना दिसते रूप या आरशांचा उपयोग खूप एकीमेकींना दिसते रूप आणि मुली भांडल्या तर हात धरतात आरशावर आणि मुली भांडल्या तर हात धरतात आरशावर हात धरतात आरशावर हात धरतात आरशावर लागलात पुन्हा खेळायला मयुरी आजच्या दिवस तुझी तूच तयारी कर हां मला उशीर होतोय आणि हो शाळेत जा आणि मला उशीर झाला तर जिन्यात वाट बघ माझी येऊ मी बाय निघून गेली आई माझ्या उत्तराची वाट न पाहता बाबा काल रात्री फोन करणार होता पण मला मला जोरांजी ओरणं असं वाटतय श्रेयाला मारावं असं वाटतय सगळी पुस्तकं फाडून टाकावीशी वाटत घर उस्कटून टाकावं वाटतय ठेव बघू आतमध्ये अरे देवा काय पसा का 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 हा पसारा मयुरी अगं काय झालं दिवसभर जमिनीवर का तशीच पडून होतीस चल उठ बघू ये अगं काय झालं हा काय झालं पायाला बघू तुझ्या पायात शक्ती नाही हा तुला चालता येत नाही अरे देवा आता मी काय करू थांब मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते थांब नको मी तर त्यापेक्षा असं करते मी तुला हॉस्पिटलमध्येच नेते श्रेया जरा काकानं बोलव बघू एखादा पुरुष माणूस सोबतीला असेल तर बरं आई श्रेयाला काकांकडे पाठवू नको का ग अगं तो तर तुझा का काका आहे बाबांचा लांबचा भाऊ आणि ते डॉक्टर घरी काय येणार आहे आणि तुला उचलून कोण येणार हॉस्पिटलमध्ये मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं आहे हॉस्पिटलमध्ये नाही जायचं म्हणे हॅलो हॅलो रमेश हां अरे मी बोलते अरे मयुरी बघ आज शाळेतच गेली नाही हां तुझ्याकडेही ट्युशनला आली नाही ना हो तिला जरा बरं वाटत नाही आहे तू जरा येतोस का प्लीज तिला उचलून टॅक्सीपर्यंत न्यावं लागेल हो हो हॉस्पिटलमध्ये हो, जायचं आहे तू प्लीज जरा लवकर ये हां थँक यू मयुरी अगं काय झालं पाय का उचलत नाहीयेस अगं बोल ना मला तुझ्याशी नाही बोलायचंय का नाही बोलायचं कारण तू दुष्ट आहेस तू वाईट आहेस बाबांनाच फोन करून कळवते करूं हॅलो हॅलो केदार हा अरे मयुरीला बघ अचानक काय झालंय ते तू जरा बोलतोस का तिच्याशी मयुरी घे बाबाचा फोन आहे मला कुणाशीही बोलायचं नाही आहे हॅलो अरे कुणाशीच बोलायचं नाही आहे म्हणते ती मी तुला मागावून फोन करून सगळं काही सांगे ना मी कुणाशीच बोलत नाही मला काय झालंय हे मी डॉक्टरांना पण नाही सांगितलं डॉक्टर सांगायचे पाय हलव हात हलव पायाची बोटं हलव उभी रहा, पण त्यांना कुठे माहित होतं माझ्या पायातच शक्ती नाही आहे ते मी आईला त्रास देत नाही श्रेयालाही त्रास देत नाही आम्ही तिघीच आहोत ना मग आपल्याच माणसांना त्रास कसा द्यायचा आई पुन्हा ऑफिसला जायला लागली बाबाचेही फोन येऊन गेले पण मला खरच कळत नाही माझ्या पायातली सगळी शक्ती कुठे निघून गेली कोण आहे अग मयुरी मी तुझा काका पण घराला तर लॉक आहे तुम्ही आत कसे आलात तुझ्या आईन चावी दिली मला तिनच सांगितलं तुला येऊन पाहायला काका प्लीज जवळ येऊ नका मला काहीही झालेलं नाहीये अग म्हणतेस हा अगं मीच नाही का तुला त्या दिवशी डॉक्टरांकडे उचलून नेलं हे बघ तू उगाच घाबरतेस तुला काहीही झालेलं नाही चल उठ तुला खुर्चीत बसवतो हो बर वाटेल जवळ येऊ नका मी ओरडेन वेडी पोर। अग अस तुला बरं वाटलं पाहिजे की नाही मला मला हात लावू नका मी चावेन मी काही करत नाही बाई तुला सकाळपासून जेवलीस का तू मला ना विचारतो तुम्ही आज कसे आला तुझ्या आई चावी दिली मला तुम्ही दुष्टात आई दुष्ट आहे तुम्ही सगळे दुष्टात तुम्ही मला त्रास देता तुम्ही दूर जा <laughs> अहो तुम्ही बरं मी निघतो आता तू निघ रमेश का मी बघते एवढं ओरडायला काय झालं रमेश काकाला काय तू ओळखत नाहीस आणि मीच तर त्याला सांगितलं होतं तुला काय हवं नको ते जाऊन बघ म्हणून ऑफिसमधून मी एकसारख्या रजा तरी किती घेऊ आणि एवढं काय केलं त्यानं तुला नुसतं बेडवरून उचलून खुर्चीवर तर ठेवलं त्यासाठी इतका अड़ावडा -अड़ा करायची काही गरज नव्हती घे पाणी घे मला नको पाणी है या नलू अगं तू अशी अचानक कशी काय सरप्राईज की नाही हो ये 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 मयुरी अगं कोण आलाय पाहिलंस का मयुरी ए मयुरी काय झालं गईला मयुरी उठ नलूमावशी आलीये मयुरी ए मयुरी अगं झोपलीस काय अशी डोक्यावर पांघरून घेऊन उठ बर काय खराब झालीस ग तू आणि आज काही आंघोळ बिंगोळ केली नाही की काय तिला आंघोळीला घेऊन जावं लागतं आहे ती काय लहान आहे का आता तिला <laughs> आधाराची गरज लागते एकटी असेल तर ती उभी सुद्धा राहू शकत नाही अगं <laughs> काय सांगतेस काय मग तू तिला डॉक्टरांकडे नेलस का तिला काही ताप वगैरे आला होता का डोकं वगैरे दुखत होतं का सगळ्या तपासण्या झाल्या सगळे रिपोर्ट झाले केदार इथं नसल्यामुळे मलाच एकटीला रजा घेऊन सगळी धावपळ करावी लागली सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आता तूच मला सांग मी एकटीनं काय काय करायचं धाकटीला बघायचं हिला सांभाळायचं की नोकरी करायची शेवटी झाले रिझूम दैवावर भार टाकून केदार आला होता ना इथं त्याला परत परत कोण सुट्टी देणार आहे फोनवरूनच चौकशी करतो झालं अगं फिजिओथेरपीजला दाखवलं तर त्या म्हणतात सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा म्हणून आता तू मला सांग माझी मयुरी वेळी आहे का गं अगो शांत हो शांत हो जरा मी आले ना हे बघ मी राहीन इथं मयुरी अगदी पूर्ण बरी होईपर्यंत राहीन मग तर झालं हो <laughs> काय उगाच एवढं टेन्शन घेतेस हां चल आपण माझ्या बॅगा ठेऊया हो हो चल 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 किती दिवस राहणार म्हणालीस अगं दिल्लीहून येऊन दोन दिवस झाले मला काय सांगतेस काय आमच्या सोशल वर्कर्सचा एक ट्रेनिंग प्रोग्राम होता अच्छा अगं तुझा फोनच कोणी उचले ना मग म्हंटल भाच्याना सरप्राईज द्यायला यावं <laughs> अगं ए तुला उशीर होतोय का ग आ... तू ऑफिसला निघ मी माझं माझं सगळं बघीन हा नक्की हो मावशी मावशी तू कधी आली मावशी आता तू इथे घरी आले तरी अगं म्हणजे आणि रात्री सुद्धा इथे झोपणार मावशी मला गोष्ट सांगशील ना अगं हो 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 पण तू आधी आता शाळेत जा मग नंतर गप्पा मारू ठीके अगो काय उंच झालीस ग तू म हे बघ ना लू सगळा स्वयंपाक तयार करून ठेवलाय तुला ऑफिसला उशीर होतोय तू नीक मी सगळं बघते बाय मावशी बाय बाय मयुरी मी जरा फ्रेश होऊन आले हा हे मयुरीच रिपोर्ट्स दिसत आहेत मयुरी कितवी टेस्ट ग तू नववी आ शाळेत नाही गेलीस नाही Hmm, डॉक्टरांनी नाही सांगितले वाटत hmm. अगो विसरलेस तुला मी गंमत आणली आहे थामा हम्म hmm, हे घे चॉकलेट मला नको चॉकलेट प्लीज तू दूर जा ग तू दुष्ट आहेस तू आहेस अगं मला अडकवून ठेवण्यासाठी तू अशी वागतेस मयुरी प्लीज तू दूर जा <laughs> मयुरी सगळी कामं लवकर झाली की कसं बरं वाटतं त्यातून श्रेया गेली ट्रीपला त्यामुळे घरात एकदम शांतता आहे बस बस विश्रांती घे आज तू कुठे बाहेर जाणार आहेस नाही काही ठरवलं नाही ए मयुरी काय म्हणते ग का? आजकाल ती बोलते कुठे माझ्याशी एक मात्र खरं तू आल्यापासून बेडवर उठून मात्र बसायला लागली आहे तिचा अभ्यास काय म्हणतोय अगं गेल्या परीक्षेत तिला इतर विषयात खूपच छान मार्क्स मिळाले पण गणितात मात्र अगदीच कमी मिळाले अगं गणित तिचा आवडता विषय होता ना ग आणि मी तिच्या मागच्या मार्क्सच पाहिल्या त्यात तर गणितात तिला चांगले मार्क्स आहेत हो ग मलाही कळत नाही असं अचानक काय झालंय ते सगळं तर नेहमीच वातावरण होतं नाही शाळा बदलली नाही ट्यूशन बदलली ट्यूशन कधीपासून नाही बदलली गेली तीन चार वर्ष आमचा रमेशच तिची मॅथ्सची ट्यूशन घेतोय हा रमेश कोण हग केदारसा आमचा मामे भाऊ हो। आमच्या घरी नेहमी येतो बी एस सी मॅथ्स घेऊन केलंय शिवाय ट्युशनचे घेतो घरी काही अडचण असेल ना तर अगदी भावासारखा मदतीला धावून येतो हो पण घरचा असला ना तरी ट्युशनचे पैसे मी त्याला रोख देते हो हो का अरे मयुरी ती उठलात का चल औषध घेऊया आपण हे नलू तू बस मी आणते औषध बग, हे बघ या बाहुल्या <laughs> आहेत बरं का कापडाच्या बाहुल्या हे काय ग्यान कापडाच्या बाहुल्या आहेत मला या बाहुल्या बनवायला खूप आवडतं यांत्रिक खेळण्यांपेक्षा त्यापेक्षा जिवंत वाटतात की नाही तू एक एक काय करशील ना काही सांगता यायचं नाही बघ मयुरी चल औषध घे बघू येऊ मी येते ग बाय बाय मयुरी बघतेस का ग बघ तरी आम्ही कशा बाहुल्या घेतल्यात ते आणि तू ग हा ही मयुरी बघ बरं म्हण हॅलो मयुरी हाय मयुरी कशा केल्यास ग करून बघायचे एकदम सोपे आहेत नको मला आई ओरडेल बरं का हे बघ या बाहुल्याचं नाव आहे ए तू या बाहुलीला धरून तर बघ कशा घालू बा दाखव तुला बघ हम्म हे बोट इथे घालायचं अंगठा या आणि दुसरं बोट दुसऱ्या हातामध्ये ए मावशी हिचं नाव ना मी ठेवणार अरे वा जरूर काय आवडेल सांग बर श्वेता माझ्या मैत्रिणीचं नाव आहे बर श्वेता हा आता आपण खेळूया हॅलो श्वेता मी ये नाही येणार हा कोण हा याच नाव राहुल किंवा दुसरं काही चालेल नको मुलगा नको ही मुलाशी कसं बोलेल का शाळेत सुद्धा मुलं वेगळी आणि मुली वेगळ्या बसतात <laughs> बर मग आपण त्याच्या घरी जाऊया पण आम्ही कुठे जातो मुलांच्या घरी मयुरी अग हा काही शाळेतला मुलगा नाही आहे हा की नाही एक मोठा माणूस आहे पण तो तिला काही करणार नाही ना अग तो तिच्या खूप जवळचा आहे श्वेतापेक्षा तो खूप मोठा आहे नको आमच्या श्वेताला भीती वाटते मोठ्या माणसांची मला नको ही भावली बर मग तुला दुसरी बाऊली देऊ नाही मला आता खेळायचाच नाही आहे बरं बाई ठीक आहे ठेवून देऊ या बावल्या ए मयुरी मला सांग तू शाळेत चालत जायचीस ना ग हो ग पण आता मला चालताच येत नाही तुझा रोजचा दिवस कसा जायचा सगळं आटपलं की मी शाळेत जायला निघायचे कधी कधी आहे बरोबर नाहीतर एकटीच मग वाटेत मला श्वेता भेटायची आम्ही दोघी एकत्र शाळेत जायचो मधल्या सुट्टीत एकत्र डबा खायचो अरे वा शाळा सुटली की श्वेता तिच्या घरी निघून जायची आणि मी वाटेत ट्युशन गणिताची हे मयुरी हे बघ मला गंमत सुचली हा मी तुला गणिताचं कोडं घालते तुला सोडवता येते का मला सांगशील हे बघ एका हॉटेलात तीन माणसं खायला गेली वेटरनं त्यांचं पंचवीस रुपये बिल आणून दिलं मग प्रत्येकाने दहा दहा रुपये काढले प्रत्येकाचे दहा 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 म्हणजे तिघांचे मिळून झाले किती तीस बरोबर मग हॉटेल मालकांनी त्याच्यातले पाच रुपये त्यांना परत केले मग प्रत्येकाने एक एक रुपया परत घेतला आणि दोन रुपये वेटरला टिप दिली आता मला सांग त्या प्रत्येकाचा एकूण खर्च किती झाला नऊ गुणिले तीन सत्तावीस सत्तावीस आणि वेटरला दोन रुपये टीप दिली म्हणजे झाले एकोणतीस मग एक, एक रुपया कुठे गेला मावशी तुला इथे येऊन किती दिवस झाले ग आठ दिवस झाले दिवस कसे गेले नाही मावशी मी खूप वाईट आहे का ग माझ्यामुळे घरातल्यांना किती त्रास होतो आई तर माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही तू इथे आली नसतीस तर माझं काय झालं असतं हे बघ सगळी मोठी माणसं वाईट नसतात फक्त सगळी सारखी नसतात पण आईचा कुठे विश्वास बसतो याच्यावर मग मला वाटत माझाच काहीतरी चुकलं असेल देवाचा माझ्यावर राग असेल मी कोणाचं तरी वाईट केलं असेल म्हणून देव मला शिक्षा करत असेल <laughs> आता देवाने काय शिक्षा केली तुला बघ ना उभं राहिलं की माझे पाय लटपटतात ए पण आता तू जो छान चाललीस की तुझा आधार होता ना म्हणून मी चालले मयुरी मग बाथरूमला चालत का जात नाहीस मला भीती वाटते चादरी ओल्या होतात मला कळतच नाही ग पण लाज वाटते भीती वाटते कुणाची सगळ्यांचीच माझी सुद्धा नाही तुझी नाही पण आईची टीचरची काकांची कसली भीती वाटते मी एकटीच आहे ना मग ते मला ओरडतील मला मला खरंच इथे खूप भीती वाटते माझा कोणावर सुद्धा विश्वास नाही मला मरून जावा असं वाटतंय का मावशी मला नाही जगायचं मला मरून जायचंय वेडी आहेस का हा चला, चल असं रडायचं नाही उठून बस बर हम्म डोळे डोळेपूस शहाणी मुलगी ना ये आपण वरती बसूयाच मयुरी हे बघ तुला ते कोड्याचं उत्तर हवं होतं ना बघ सापडलं तुला हा का हे बघ प्रत्येकाचे दहा दहा रुपये म्हणजे तिघांचे झाले किती पंचवीस रुपयाचं खाल्लं म्हणजे उरले पाच एक, -एक रुपया प्रत्येकाचा त्याचे झाले तीन आणि दोन रुपये वेटरला मावशी आपण चूक केली काय तिघांचा मिळून खर्च झाला पंचवीस म्हणजे पंचवीस भागिले तीन बरोबर आठ अधिक आठ अधिक नऊ म्हणजे एकाने एक, एक रुपये आधीच जास्त दिला बरोबर आता हातात बावला आणि या हातात बावली बावला म्हणजे काका बावली म्हणजे मी काका मी गणित केली आहेत बघता माझं गणित चुकलं का नाही बघ परत करू असं नाही म्हणायचं बोल काय म्हणायचं हात नीट धरा तो हात मांडीवर घ्या आता म्हणा मोठ्याने वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय आरचा वर्ग पाय म्हणजे बावीस सप्तमांश पाय नीट करा हात मांडीवर घ्या काका मला भीती वाटते माझं गणे चुकेल मी आहे ना मी दाखवीन तुला मग काका काय म्हणायचे भीती वाटली तर मला धरून ठेव माझ्या जवळ यायचे उत्तर बरोबर आलं की एक पापी घ्यायचे त्यांचा हात मांडीवर असला की माझं गणित चुकायचं मला कळायचं नाही माझ काय चुकत ते मग ते हात काढून घ्यायचे कि माझ उत्तर बरोबर यायच उत्तर बरोबर आलं की परत एक पापी परत मांडीवर हात काका काढा ना तो मांडीवरचा हात माझ गणित चुकतंय पण माझ्या तोंडून शब्दच फुटायचा नाही किती दिवस चालू आहे खूप दिवस झाले एकदा मी आईलासुद्धा सांगितलं होतं तेव्हा केवढ्यांनी ओरडली ती माझ्यावर म्हणाली काका आहेत ते तुझे तूच वाईट आहेस टी व्ही बघून तुमच्या मनात असले विचार येतात शेवटी खूप प्रयत्न करून मी काकांनाच सांगितलं तर ते हसले म्हणाले गुपिते हे आपलं काय कुणाला सांगू नकोस आणि मग तुझी श्रेया तीसुद्धा माझ्याचकडे येणार आहे ट्युशनला तेव्हा काय करशील आणि त्या दिवशी त्यांनी मला उचलून बेडवर ठेवलं शी मी खूप घाबरले त्यानंतर कधीच मी काकांना नाही म्हटलं नाही मला श्रेयाची खूप भीती वाटायची मला कळायचंच नाही काकांना यातून काय मिळत आहे ते आणि एक दिवस एक दिवस माझ्या पायातलं मी चालायचीच बंद झाले मावशी मला येईल ना चालता मावशी मला चालायचंय मावशी मला येईल ना चालता मावशी <laughs> <laughs> माझा माझ्यावरचाच विश्वास उडत चाललाय किती वेळा सांगायचं कार्टीला नीट वागत जा आपण टिकीच आहोत इथं आपल्याला जपून राहायला हवं तिला समजून 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 घे काय काय घेऊ घेऊ ती सांगते ते, ते सगळं खरं खरं मानायचं बघ तिचं यावेळचं प्रगती पुस्तक बघ कार्टीनं काय दिवे लावलेत ते आणि रमेश तिला ओरडतो म्हणून हा कांगावा आता तू मला सांग मी काय करू मी घेऊ तिचा अभ्यास अगं माणस ती आपण नको नीट वागायला म्हणून स्वतःच्या शरीराची अशी वाट लावायची दुसऱ्यावर असे आरोप करायचे बरं मी कुठे बोलू कोणाला सांगू हे बघ तू जरा शांत हो इथे बस बरं जरा हं आणि हे बघ आपण एकेका प्रॉब्लेमचा जरा नीट विचार करू तू मला रमेश बद्दल जरा नीट सांग बरं मला तरी तो चांगला वाटतो अगं आपल्या मुलांच्या जवळची सगळी माणसं तशी चांगलीच असतात पण पर... मुलं आपलं लैंगिक शोषण होत असल्याचं कधीच खोटं सांगत नाहीत हेही लक्षात घे तुझ्याविषयी तिला खात्री वाटत नव्हती म्हणून एवढे दिवस ती गप्प होती तिच्या मनातली भीती शेवटी तिचं शरीर पंगू करून गेलीय <laughs> ज्या मोठ्या माणसांवर विश्वास ठेवायचा तीच माणसं शेवटी जबाबदार ठरतात मुलांना असल्या गोष्टींकडे ढकलण्यासाठी माझं चुकलं उघस रागा करू नकोस अगं मयुरीला आपल्या मदतीची आधाराची गरज आहे ती यातून बाहेर पडू शकेल पण प्लीज तिच्यावर टीका करू नकोस मी काय करायला हवंय हे बघ आपण तिला हळूहळू बोलतं करूया अगं मुलांना पहिल्यांदा आपलीच भीती वाटते ती त्यांच्या मनातून काढून टाकायला हवी म्हणूनच तू तिच्या बोलण्यावर विश्वास ठेव यातून बरंच काही आपल्याला समजेल जे काही झालंय ते विसरून जाण्याचा प्रयत्न न करता परत असं कधीही होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी अगं पण रमेश त्याच्या विरुद्ध उभं राहूया अग तो तो अगदी केदारचा भाऊ असला तरीही आणि हे सोशली इमोशनली कितीही कठीण असलं तरीही कारण अगं याची शिक्षा मयुरीला नाही ग त्यांना व्हायला हवी आहे माझा नाही विश्वास बसत अगं मी तिला एवढं प्रेम दिलं केदार इथं नसताना दुखला खुपलं पाहिलं कायम विश्वासात ठेवलं शेवटी मला काय मिळालं उगा स्वतःवर दोषारोप करू नकोस तिनं हे मलाच विश्वासात घेऊन का सांगितलं याचा जरा विचार कर अगं तुला माहितीये का गेली काही वर्ष दिल्लीला मी याच विषयावर काम करते अशा कितीतरी केसेस पाहिल्या आहेत मी तिकडची परिस्थिती वेगळी असेल ग अलीकडे कुटुंब व्यवस्था विस्कटत आहे आई किंवा वडील असा एकच पालक असणारी कुटुंबच जास्त आहेत पण आमच्याकडे मात्र तसल <laughs> इथे तरी काय वेगळी परिस्थिती आहे आता तूच बघ ना केदार नोकरीनिमित्त कुवेतला आणि तू मुलींना इथे घेऊन राहतेस ना, ना? अगं हो हे बघ तू जरा बस बरं इथे शांत बस हा माझ्या प्रश्नांची जरा उत्तरं दे म्हणजे हळूहळू तुलाच पटेल अगं उगाच त्रागा करून आपण मुलांना वाऱ्यावर तर नाही सोडत अगं पण तिने हे मला का नाही सांगितलं अपराधी वाटत अकारण येणाऱ्या अपराधीपणातून मुलांना बोलता येत नाही त्यांना शब्द सापडत नाही आणि आपण तरी लहानपणापासून काय शिकत आलोय ग हा मोठी माणसं जे करतात ते सगळं योग्य असतं त्यांना नाही म्हणायचं नाही त्याविरुद्ध प्रश्न विचारायचं नाहीत अगं हो याचाच याचाच गैरफायदा घेणारे काही जण असतात तुला मी माझाच अनुभव सांगते तुला आठवतं लहानपणी दर सुट्टीत आपण अलिबागला जायचो मामीकडे त्यावेळेला एकदा मी खूप रडले होते तुला कळेल मला काय होते मी तुला आईला सांगायचा खूप प्रयत्न केला हो आठवलं आणि मग तू आईच्या मागेच लागलीस आपण घरी जाऊया परत घरी जाऊया म्हणून तेव्हा <laughs> काय झालं होतं माहिती आहे है? काय आपल्या मामीचा भाऊ अशोक आपण सगळी लहान मुलं बघ तेव्हा बाहेर अंगणात झोपायचो हो रोज रात्री मला एकदम जाग यायची कुणीतरी आपल्या फ्रॉकशी चाळा करते असं वाटायचं उठून पाहिलं तर सगळं सामसूम असायचं पण त्या दिवशी मात्र मला झोपच येईना खूप अस्वस्थ वाटत होतं आणि मग त्या रात्री मात्र मी त्याचा हातच पकडला पण त्याने हुशारीने आपला हात काढून घेतला आणि तो साळसुदासारखा आपल्या जागेवर जाऊन झोपला मला तर मला तर रडायलाच यायला लागलं माझं वयही तेव्हा असंच नऊ दहा वर्षाचं असेल कुणाला सांगावं कसं सांगावं तेच कळत नव्हतं लाज वाटायची काय सांगतेस काय अगं आमच्या हे कधी ध्यानीमध्येही आलं नाही गं अगं कसं येणार ग अगं आत्ताच्या या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुद्धा एका मुलीने तिची लहानपणची आठवण सांगितली ती काहीतरी सात आठ वर्षाची असताना तिच्या शेजारी एक आजोबा राहायचे त्या आजोबांची ती, ती लाडकी होती ते ती तिला ती जवळ घ्यायचे मांडीवर बसवायचे अगदी खूप वेळ स्वतःजवळ धरून ठेवायचे ते ती तिला नको असायचं आपला हात आजोबांच्या कुठल्या अवयवांना लागतोय हे तिला कळायचं नाही पण ते तिला नकोच वाटायचं हेही एक लैंगिक शोषणच आहे काय आजोबांसारख्या म्हाताऱ्या माणसाकडून हे असलं घडू शकत अग ही एक, एक विकृती आहे शी मी विचार सुद्धा करू शकत नाही <laughs> मग आत्ता कर अजून वेळ गेलेली नाही आणि तुला काय वाटतं या सगळ्या गोष्टी क्वचित कोणाच्या तरी बाबतीत घडत असतात म्हणून अर्थातच साफ <laughs> चूक बहुतेक लहान मुलांच्या बाबतीत हे घडत असतं कारण ती मोठ्यांवर अवलंबून असतात तुला तुला असंही वाटत असेल की अशा परिस्थितीतून जाणारी मुलं ही परिस्थितीने गरीब आणि अशिक्षित असतील म्हणून हो चूक कोणत्याही घरातली मुलं मग त्यांची सांपत्तिक स्थिती कशीही असो अगं पण हे सगळं घडतं घराबाहेर म्हणून मग मुलांना पार्कात किंवा गार्डनमध्येही पाठवायचं नाही का नाही परत चूक अगदी आपल्या घरात जवळच्या माणसांकडूनच याचा धोका हो जास्त असतो मग तो जवळचा नातेवाईक किंवा फॅमिली फ्रेंडही असू शकतो मुलं आपला किळसवाणा अनुभव शब्दात मांडू शकत नाहीत आणि बऱ्याच पालकांना आपली मुलं अशा विकृतीला बळी पडतायत हे समजत नसतं मुलं या भीतीपोटीच काही बोलत नाहीत कारण त्यांच्यावर विश्वास ठेवणारं कोणी नसतं आणि असे अनुभव जर मुलांना सतत येत राहिले ना तर मग त्यांच्या वागण्यात अनपेक्षित बदल घडायला लागतात माझं चुकलंच पण नलू या ची ची चान। चान। तू या गोष्टीची कुठे वाच्यता मात्र करू नकोस अगं माझ्या दोन्ही मुलींची अजून लग्न व्हायची आहे शिवाय छान छान म्हणजे तू सुद्धा आज उन्हाट विचारांना धरूनच राहणार आहेस अगं हे तर त्या शोषणकर्त्याला पाठीशी घातल्यासारखं होतंय उलट उलट तू तर पुढाकार घेऊन ज्यांना ज्यांना सांगणं शक्य आहे त्या सगळ्यांना हे सांगितलं पाहिजेस निदान तुझ्या अनुभवातून तरी ते शहाणे होतील तुझं बरं आहे ग तुला काय मुलगा आहे काय फरक पडतो मुलांनाही असे अनुभव येतात मुलींपेक्षा मुलांचं प्रमाण कमी आहे अगं म्हणून तर माझ्या जयशी मी नेहमी मोकळेपणाने या विषयावर बोलत आलेली आहे पण माझी मयुरी बरी होईल ना ग होईल ना होईल पण त्याला जरा वेळ लागेल एखादी जखम भरी व्हायला लागतो ना तसा कारण या सगळ्या प्रकारात मुलं झालेली गोष्टच नाकारतात होणारं दुःख दाबून टाकतात झालेल्या गोष्टीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात जे काही झालंय ते त्यांनी जसंच्या तसं सांगितलं तर ठीक नाहीतर जखम खोलवर जाते आणि त्यातूनच मग मुलं निराश एकलकोंडी होतात आपण ह्या मुलांमधल्या वागण्यातले बदल ओळखले पाहिजेत त्यांना प्रेम धीर आत्मविश्वास दिला पाहिजे आणि हे बघ एक लक्षात ठेव यात मुलांची काहीही चूक नसते त्यांना दोष देऊ नका मावशी अगबाई बाई मयुरी आली वाटत मी आज जाते मावशी मला बघ आता चालता येतं <laughs> अगं ते तो तुला येतच होत फक्त ते तू विसरली होतीस मावशी मला परत काकांकडे नाही ना जावं लागणार नाही कधीच नाही पण तुला बाहेर मात्र जायला लागेल शाळेत शाळेत जाईन ना मी मला शिकायचंय खूप मोठं व्हायचंय मयुरी इथे बस बरं जरा ये बस हे बघ पण बाहेर जाताना आपण कुठे जाणार केव्हा परत येणार हे सगळं आईला सांगायचं ते तर मी नेहमीच सांगते तसं नाही ग म्हणजे कशानी जाणार बसनी की रिक्षानी बरोबर आणखीन कोण कोण आहेत हे, हे सगळं आईला कळलं पाहिजे आणखीन एक महत्वाचं नाही म्हणायला शिकायचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श नकोसा वाटला तर सरळ नाही म्हणून ओरडायचं अपवाद फक्त आई आणि डॉक्टर तेही आजारी असताना हे बघ मयुरी मुलांचं शरीर वेगळं असतं मुलींचं शरीर वेगळं पण आपल्या शरीराचा काही विशिष्ट खाजगी भाग हा फक्त आपल्या स्वतःचा असतो तुमच्या परवानगी वाचून त्याला हात लावण्याचा कुणालाही अधिकार नसतो <laughs> आता तू विचारशील की हा विशिष्ट खाजगी भाग कुठला हो म्हणजे थांब माझ्याकडे ना एक चित्र आहे मी तुला दाखवते हा हे बघ या चित्रात काय दिसतंय तुला ही तर पोहण्याचा पोशाख या पोशाखाच्या आतकीने जो भाग लपतो म्हणजे आपल्या शरीराचा जो भाग लपतो तो आपला खाजगी भाग त्याला इंग्लिशमध्ये प्रायव्हेट झोन म्हणतात काय म्हणतात प्रायव्हेट झोन खरच मावशी तू जर इथे आली नसतीस तर मला हे कोणी सांगितलं असत आई का नाही ग माझ्याशी असं मोकळेपणाने बोलत तिला बोलायचं असतं ग पण काय आहे तुझे बाबा इथे नसतात मग तिला खूप कामं सांभाळायची असतात की नाही हे बघ पण आता ती नक्की तुझ्याशी बोलेल मी सांगेन तिला ठीक आहे मयुरी अगं श्रेया बघ काय म्हणते ताई मयुरीची गोष्ट इथेच संपली नाही कारण या गोष्टीचा हा शेवट नाहीच आहे रमेशला सर्वांनी खडसावून विचारलं तरी सुरुवातीला त्याने साळसुदा प्रमाणे कानावरच हात ठेवले पण मयुरी बरी झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी बसून रमेशची चांगलीच कान उघाडणी केली आमच्याच काय पण कुठल्याही मुलीशी पुन्हा तू असे व्यवहार केलेस तर याद राख असा त्याला दम दिला असे रमेश आपल्या समाजात भरपूर आहे आपण त्यांच्या विरुद्ध उभं राहायला पाहिजे कारण प्रत्येक तीन मुलींमागे एक मुलगी आणि सहा मुलांमागे एक मुलगा अशा अत्याचाराला बळी पडत असतात काचा काचा आत्ताच आपण वाटेवरती काचा ग या कळसूत्री निर्मित रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर ऐकत लेखक होते डॉक्टर अनिल बांदिवडेकर संकल्पना आणि दिग्दर्शन मीना नाईक संगीत उत्तरा चौसाळकर भूमिका आणि कलावंत मयुरी प्रिया बापट श्रेया श्रेया बुगडे आई नूतन बुगडे मावशी जुई खोपकर बाबा अमेय कोरडे आणि काका संचित वर्तक आकाशवाणीसाठी निर्मिती सहाय्य उमा दीक्षित आणि सुषमा हिप्पळगावकर